आपल्याकडे वर्षभर वारंवार केले जाणारे वडीचे दोन प्रकार म्हणजे आळू वडी आणि कोथंबीर वडी आळूची पानं आणि कोथंबीर आपल्याकडे वर्षभर अगदी मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध असते परंतु थोडा वेळात वेळ काढून आणि निगुतीने केला जाणारा वडीचा प्रकार आज आपण पाहणार आहोत नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय विदर्भात केला जाणारा वडीचा एक स्पेशल प्रकार सांबार वडी नागपुरात याला पुडाची वडी असंही म्हटलं जातं विदर्भ भागात कोथंबिरीला सांबर असं म्हटलं जातं कोथंबिरीमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून त्याचं सारण तयार केलं जातं मैदा आणि लाईचं पीठ यापासून केलेल्या पुरीमध्ये हे सारण भरलं जातं आणि मग या वड्या खरपूस खमंग अशा तळल्या जातात चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड आंबट तिखट खमंग खुसखुशी सांबार वडी म्हणजेच पुडाची वडी सांभारवाडी करण्यासाठी आपल्याला एक हिरवीगार फ्रेश गावरान कोथंबीरची एक जुडी घ्यायची आहे ही जुडी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ धुवून एका मध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायची आहे पाणी निथळल्यानंतर एका सुती कापड्यावर ही कोथंबीर आपल्याला मोकळ्या वाऱ्यावर रात्रभर कोरडी करण्यासाठी पसरवून झाकून ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूर्णपणे कोरडी झालेली कोथंबीर आपल्याला अशा पद्धतीनं बारीक चिरून घ्यायची आहे कोथंबिरीचा खरा आरोमा खरं तर तिच्या देठ्यांमध्येच दे असतो परंतु ते खूप जाड असतात त्यामुळे आपल्याला जाड देठ न घेता कोळे कोळे देड घ्यायचे आणि ते बारीक चिरून घ्यायचे हे पहा आपली सगळी कोथंबीर बारीक चिरून आहे आता आपण ही आपने आपने कोथंबीर एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि सांबार बडीसाठी आणखीन काय काय मुख्य साहित्य लागते ते आपण पाहूया आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर पाववाटी किसलेलं सुकं खोबरं दोन टेबलस्पून पांढरे ती एक टेबल स्पून खसखस दोन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट एक टी स्पून धने पावडर एक टी स्पून जिरे पावडर एक टी स्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून बडीशेप आणि दहा बारा लसणाच्या पाक आम्ही खरबत त्यात ठेचून घेतलेल्या आहेत भाजून अर्धवट कुटून घेतलेले मुठभर शेंगदाणे वडी खाताना दाताखाली हे शेंगदाणे आले की खूप छान लागतात आणि एक टी स्पून अमचूर पावडर या व्यतिरिक्त जिरं तेल हळद मीठ हिंग साखर हे तर लागणारच आहे आता आपण प्रत्यक्ष सांभारवाडी साठी लागणारं सारण तयार करायला घेऊया त्यासाठी गरम कढाईमध्ये अगदी दोन टीस्पून तेल घालायचे तेल जास्त वापरायचं नाहीये तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं आणि ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे आणि मंद आचेवर हा लसूण आपल्याला अगदी एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आपल्या लसणाने रंग बदललाय म्हणजे तो परतून झाला आता यामध्ये पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद पांढरेतील खसखस बडीशेप घालायची आहे आणि मंद आचेवर हे जिन्नस आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट अर्धवट कोटून घेतलेले शेंगदाणे आणि किसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे आणि हे जिन्नस सुद्धा आपल्याला मंद आचेवर एक मिनिटभर परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला धने पावडर जिरे पावडर गरम मसाला पावडर लाल मिरची पावडर आणि आमचूर पावडर घालायची आहे आणि या सगळ्या पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या या सर्व पावडर भाजूनच तयार झालेल्या असतात त्यामुळे त्यांना आत्ता भाजून घेण्याची गरज नाहीये फक्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक टी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चारणासाठी लागणारा सर्व मसाला म्हणजे सर्व जिन्नस आपले व्यवस्थित भाजून झालेत मिक्स करून झालेत आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालूया आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाहताय ना तुम्ही आपली कोथिंबीर कशी अगदी कोरडी फडफडीत झाली आहे कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर ती कोरडी फडफडीत करून घेणं आणि बारीक चिरून घेणं ही या रेसिपीसाठी अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे आत्तापर्यंत ही रेसिपी करत असताना आपण गॅसची फ्लेम बंदच ठेवली आहे कुठेही गॅसची फ्लेम मध्यम किंवा मोठी केलेली नाही आहे आत्तासुद्धा मंद आचेवरच आपल्याला ही कोथिंबीर या मिश्रणामध्ये म्हणजे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे साधारण दहा मिनटं परतत राहिल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं आपलं हे सारण कोरडं झालं आहे पूर्ण घरभर या सारणाचा आंबट गोड तिखट असा आरोमा पसरला आहे आता आपल्याला हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर अशा पद्धतीनं एका बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे आता आपण सांबारवडीसाठी लागणारी कणिक माळायला घेऊया त्यासाठी इथे मी एक कप मैदा आणि अर्धा कप बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं चा पीठ घेतले हे प्रमाण तुम्ही उलटही करू शकता म्हणजे एक कप बेसन पीठ आणि अर्धा कप मैदा पारंपरिक सांबारवडीमध्ये डाळीच्या पिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मैद्याचं प्रमाण अगदीच कमी असतं आता यामध्ये पाव टी स्पून हद आणि अर्धा टीस्पून ओवा तळ हातावर चोळून अशा पद्धतीने घालायचं आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून कडक तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस या दोन्ही पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ तेल हळद ओवा यामध्ये एक जीव व्हायला हवेत एक रूप व्हायला हवेत मी इथे मेजरमेंट कपाचा वापर केलाय तुम्ही याऐवजी वाटीचा सुद्धा वापर करू शकता एवढ्या मिश्रणामध्ये आठ सांबरवाड्या तयार होतात हे पहा पीठ अशा पद्धतीनं मुठीत दाबल्यानंतर त्याचा मुटका तयार होतोय याचा अर्थ आपल्या तेलाच्या मोहनाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालंय आता आपल्या सांबरवाड्या खुसखुशीत होतील आता आपण थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घेऊया लक्षात ठेवा आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही आहे पाणी थोडं थोडं घालतच आपल्याला पीठ मळत राहायचं आहे पीठ घट्ट झालं तरी चालेल परंतु पातळ होऊन अजिबात चालणार नाही बाहेर जी स्टॉलवर सांबरवडी विकत मिळते ते त्यामध्ये मैद्याचंच प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ती सांबरवडी सामोश्यासारखी कुरकुरीत आणि खुसखुशीत असते घरगुती सांबरवडीत मात्र डाळीच्याच पिठाचं प्रमाण मुख्य असतं हे पहा आपलं पीठ मळत आलंय त्याचा अगदी सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण सांबारवडीच्या लाटीला लागणारं गोड पाणी तयार करायला घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये एक टी स्पून गरम मसाला एक स्पून आमचूर पावडर चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून याची एक पातळ पेस्ट तयार करून घ्यायची ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपण सांबारवडी तळण्यासाठी एका कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे सांबार लागणारं आपलं सारण तयार झालं आहे गोड आंबट तिखट अशी पेस्टसुद्धा तयार झाली आहे कणिकही मळून झाली आणि आपण तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता आपण प्रत्यक्ष सांबारवडी तयार करायला घेऊया आता पोपटाला चमचाभर तेल लावायचं ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा कणिक मिनिटभर मळून घ्यायची आहे आता आपल्याला जेवढ्या आकाराची सांबारवडी करायची आहे तेवढ्या आकाराचे एकसारखे सामान या कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे एवढ्या कणकेमध्ये साधारण रेग्युलर आकाराच्या आठ सांबारवडी तयार होतात या कणकेचे मी एकसारखे आठ भाग तयार केले आहेत आणि ते अशा प्रकारे प्लेन गोल करून घेतलेले आहेत आता या प्रत्येक गोळ्याची आपल्याला एक अंडाकार पुरी लाटून घ्यायची आहे पुरी खूप पातळही लाटायची नाही आहे आणि खूप झाडंही लाटायची नाही आहे मध्यम थिकनेसची पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे आपली पुरी लाटून झाली आहे आता या पुरीला आपण तयार केलेलं गोड आंबट तिखट पाणी लावून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे पाणी पसरवून झाल्यानंतर आपण तयार केलेलं कोथंबिरीचं सारण यावर लंबाकार पद्धतीनं आहे सारण पुरीवर पसरवल्यानंतर हे पहा दोन्ही बाजूच्या काढा अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायच्या फोल्ड केल्यानंतर बोटांनी अशा पद्धतीनं चिकटवून घ्यायच्यात प्रेस करून घ्यायच्यात आपण आधीच पुरीला पाणी लावून घेतलेलं ला, आहे त्याच्यामुळे इथे चिकटवताना वेगळं पाणी लावण्याची अजिबात गरज भासत नाही एका बाजूच्या दोन काळा फोल्ड करून चिकटवून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या दोन्ही काळा अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायच्यात त्या व्यवस्थित चिकटवून घ्यायच्यात पूर्णपुरी कोथंबिरीच्या सारणाने भरून झाल्यानंतर जे त्याची जेव्हा वडी तयार होते तेव्हा ती वडी दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायची आहे चिकटवून घ्यायची आहे म्हणजे सारण तळताना बाहेर येणार नाही हे पहा आपली एक वडी तयार झाली आहे ती बाजूला ठेवून देऊया सर्व वड्या आपल्याला अशा पद्धतीनंच तयार करून घ्यायच्या आहेत काही जणांच्या मते पुरीला ओलं पाणी लावल्यानंतर ती कालांतराने ताळल्यानंतर लूच पडते म्हणून काही जण पाणी लावत नाहीत आपण आज इथे रेक्टँगल आकाराची म्हणजे आयताकृती सांबारवडी वडी तयार करतोय परंतु ही सांबार वडी आकाराची म्हणजे सुरळीच्या वड्यांसारखी खांडवीसारखी सुद्धा केली जाते आणि हो तुम्हाला जर सामोशासारखी खुसखुशीत सांबार वडी हवी असेल तर तुम्ही सामोशाच्या आवरणासाठी ज्या प्रकारचं पीठ मिळतात त्याच प्रकारचं पीठ मळून घ्या आणि त्या पिठाची सांबारवडी तयार करा म्हणजे ती जास्त का सामोश्यासारखी कुरकुरीत आणि खुसखुशीत राहील आणि हे पहा सांबारवाडीच्या सर्व बाजू बोटांच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं व्यवस्थित प्रेस करून घ्या तळाताना अशा पद्धतीनं प्रेस करून घ्या म्हणजे तळताना सांबारवाडीतून सारण बाहेर येणार नाही आपल्या सर्व पुऱ्यांमध्ये सारण भरून झाले म्हणजे आपल्या कच्च्या सांबारवाड्या आता तयार आहेत त्या आपण आता तळून घेऊया आपण आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आता गरम तेलामध्ये आपण एक एक सांबार वडी सोडूया आणि मध्यम आचेवर ही सांबार वडी आपण अशा पद्धतीनं तळून घेऊया सांबार वडी तेलात सोडल्या सोडल्या लगेचच आपल्याला त्याला झारा लावायचा नाही आहे प्रथम कढई अशा पद्धतीनं हलवून घ्यायची आहे आणि मग एक एक सांबार वडी मोकळी करून घ्यायची आहे प्रत्येक सांबार वडीवर अशा पद्धतीनं झाड्यानं तेल उडवत राहायचं आहे म्हणजे ती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळली जाईल लक्षात ठेवा आपल्याला सांबारवडी मध्यम आचेवरच तळून घ्यायची आहे जर तुम्ही मंद आचेवर तळून घेतली तर सांबारवडीत तेल जास्त पिते हे पहा आपल्या सांबारवडीचा रंग गोल्डन ब्राऊन झाला आणि बुडबुडेसुद्धा कमी झालेत याचा अर्थ आपली सांबारवडी पूर्णपणे तळून झाली आहे आता आपण ती एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि टिश्यू पेपरवर ठेवून गॅसची फ्लेम मंद करूया आणि पुढचा घाणा तळायला घेऊया सर्व सांबारवाड्या आपण अशा पद्धतीनंच मध्यमाचेवर खमंग खरपूस तळून घेऊया विदर्भ प्रांतात बर 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 ही सांभारवाडी फोडणी दिलेल्या ताकाबरोबर खाल्ली जाते तुम्ही ग्रीन चटणीबरोबर किंवा गोड आंबट तिखट अशा चटणीबरोबर सुद्धा हिचा आस्वाद घेऊ शकता तयार झालेली ही सांबारवाडी आपण एका हळदीच्या पानामध्ये सर्व करूया आपली सांबारवाडी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आवाज आहे का एक सांबारवाडी मी तुम्हाला सुरीच्या साह्याने कापूनही दाखवतो सारण पण पहा कसं व्यवस्थित आणि भरपूर भरलं गेलंय तुम्ही सुद्धा ही विदर्भ स्पेशल सांबारवडी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद